नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ग्रंथपाल सागर अंकुशराव भोयटे, माझ्या लायब्ररीन ॲट द रेट सागर भोयटे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच MCQ प्रश्न पाहणार आहोत. MCQ प्रॅक्टिस सेटमधील प्रश्न हे लायब्ररी सायन्सच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, त्याचबरोबर या चॅनलचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधील मॅच ऑफ द फॉलोईंग या संदर्भात पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. मॅच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन ए ASR 1 1967 आला, ऑप्शन बी ASR 2 1978 आला, ऑप्शन सी ALA कोड 1949 आणि ऑप्शन डी CCC 1934. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग आहे ऑप्शन ए बुक्स इन प्रिंट ट्रेड बिब्लियोग्राफी आहे, ऑप्शन बी अलरिच इंटरनॅशनल पिरियोडिकल डिरेक्टरी ही बिब्लियोग्राफी ऑफ पिरियोडिकलशी संबंधित आहे, ऑप्शन सी वर्ल्ड ऑफ लर्निंग ही डिरेक्टरी आहे, हूज हू इन इंडिया बायोग्राफिकल सोर्सशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग आहे हेनरी फेयल हे क्लासिकल थिअरीशी संबंधित आहे, FW टेलर सायंटिफिक मॅनेजमेंटशी संबंधित आहे, अब्राहम मॅस्लो हायरार्की नीड्सशी संबंधित आहे आणि डग्लास मॅग्रॉगर हे थेअरी एक्स अँड थेअरी वायशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग आहे ई जे कोट्स थिंग्स प्रॉपर्टी मटेरियल ॲक्शन शी संबंधित आहे, HP लोन हे क्विक इंडेक्सिंगशी संबंधित आहे, डेरेक ऑस्टिन हे प्रेसिसशी संबंधित आहे आणि जे कॅन्सर हे कॉन्क्रीट अँड प्रोसेसशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन ए एलिमेंट्स ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन हे सरंगनाथनशी संबंधित आहे, ऑप्शन बी लिटल सायन्स बिग सायन्स DJ D16 प्राइसशी संबंधित आहे, ऑप्शन सी डॉक्युमेंटेशन हे SC ब्रॉडपोर्टशी संबंधित आहे, ऑप्शन डी सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन हे DJ फर्स्टकेटशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग आहे ऑप्शन ए NTC NTC हे USA आहे, ITC हे नेदरलँडमध्ये आहे, BLDSC हे UKमध्ये आहे आणि NISCARE हे इंडियामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग हे सब्जेक्ट आणि मोड्स ऑफ फॉर्मेशन याच्याशी संबंधित आहे, यामध्ये ऑप्शन ए इंडिया हे डेनबेशनशी संबंधित आहे, ॲग्रिकल्चर ऑफ व्हीट हे लॅमिनेशनशी संबंधित आहे, बायोकेमिस्ट्री हे फ्युशनशी संबंधित आहे आणि बायोलॉजिकल सायन्स हे ॲग्लोमरेशनशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग लायब्ररी ऑफ काँग्रेस ऑप्शन ए 1800 याची स्थापना झाली, इज डॉक 1952 1952 याची स्थापना झाली, डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्ट हा 1954 आला, इम्पेरियल लायब्ररी कलकत्ता याची स्थापना 1903 झाली. आणि या प्रश्नाचं उत्तर सी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन ए बेस्ट बुक फॉर द लार्जेस्ट नंबर हे मेलविल ड्यू यांच्याशी संबंधित आहे, ऑप्शन बी लायब्ररी इन द हर्ट ऑफ ऑल युनिव्हर्सिटी वर्क हे S राधाकृष्णन यांच्याशी संबंधित आहे, ऑप्शन सी फर्स्ट PhD इन लायब्ररी सायन्स DB कृष्णराव यांना फर्स्ट PhD लायब्ररी सायन्समध्ये मिळाले, ऑप्शन डी फर्स्ट लायब्ररियन ऑफ नॅशनल लायब्ररी इंडिया जे फर्स्ट लायब्ररियन होते BS केशवन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर डी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोईंग आहे CA कटर हे एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशनशी संबंधित आहेत, JD ब्राऊन हे सब्जेक्ट क्लासिफिकेशनशी संबंधित आहेत, SR रंगनाथन हे
कोलन क्लासिफिकेशनशी संबंधित आहेत आणि एच इब्लिस हे बिब्लियोग्राफिक क्लासिफिकेशनशी संबंधित आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग आहे त्याचं ऑप्शन ए बुक्स इन प्रिंट ट्रेड बिब्लियोग्राफी आहे. वर्ल्ड ऑफ लर्निंग ही डिरेक्टरी आहे. किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे न्यूजपेपर डायजेस्ट आहे. आणि फोटोज गाईड टू इंडिया हे ट्रॅव्हल गाईड आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन ए सेंडॉग हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. ऑप्शन बी इन्स्पॉडॉक हे पेटेंटशी रिलेटेड आहे. ऑप्शन सी नॅसडॉग हे सोशल सायन्सशी रिलेटेड आहे. आणि ऑप्शन डी इन्सडॉग निस्केअर हे सायन्सेसशी रिलेटेड आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग आहे ऑप्शन ए तमिळनाडू पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1948 आला. महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967 आला. केरळ पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1989 आला. ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002 आला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग आहे ऑप्शन ए आयवेट हे इन द सेम पेजेस याच्याशी रिलेटेड आहे. ऑप्शन बी ऑफ डॉट सीट हे सेम ॲज अबाऊशी रिलेटेड आहे. ऑप्शन सी लॉग डॉट सीट सीशी संबंधित आहे. आणि ऑप्शन डी वाईड हे इन द वर्क सायटेड याच्याशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग आहे ऑप्शन ए अमेरिकन लायब्ररी असोसिएशन हे 1876 आलं. ILA इंडियन लायब्ररी असोसिएशन 1933 आलं. एस्लिपची स्थापना 1924 झाली आणि इप्लाची स्थापना 1927 झाली 1927. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन ए CDSISIS युनेस्को. ऑप्शन बी संजय सॉफ्टवेअर डेसीडॉक्स आहे. ऑप्शन सी ग्रंथालय इन्सडॉक्स आहे. आणि ऑप्शन डी मैत्री ही CMCच आहे. म्हणून डी इज द करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट मॅच ऑफ द फॉलोइंग आहे ऑप्शन ए बिब्लियोग्राफी ही बुकशी संबंधित आहे. इयर बुक हे करंट इन्फॉर्मेशन संबंधित आहे. डिक्शनरी हे वर्डशी संबंधित आहे. आणि बायोग्राफी हे पर्सनशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबतो आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि जर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून आपणास माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.